काळी आई धनधान्य काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस माती, अम्ची अम्ची माती, अम्ची नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी चणे चणका छोला म्हणजे आपल्या मराठीतला हरबरा हरभरा हे एक महत्वाचं कडधान्य आहे आणि आपल्या आहारातही हरभऱ्याला फार विशेष महत्त्व आहे कारण हरभऱ्यामध्ये प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात हरभऱ्याचं मूळ स्थान तुर्कस्तान आहे तुर्कस्तान पाकिस्तान आणि आपल्या भारत देशामध्ये हरभऱ्याची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते आता लागवड होते नुकसान टाळता आलं पाहिजे म्हणून नेमकं काय करायचं तर कीड व्यवस्थापन करायचं याच विषयी आज आपण जाणून घेऊया हरभऱ्यावरील कीड व्यवस्थापन हा आहे आपला आजचा विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे डॉक्टर संजीव बंटेवार वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र बदनापूर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी नमस्कार नमस्कार सर आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे मला सांगा की हरभऱ्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे हरभरा हे रब्बी हंगामातील महत्वाचं कडधान्याचं पीक आहे आणि आपल्या भारत देशामध्ये म्हणजे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये जास्तीत जास्त लागवड केली जाते आणि ह्या राज्यांचा पंच्याहत्तर टक्के वाटा ह्या हरभरा उत्पादना वाढीमध्ये आहे आणि वा आपल्या भारत देशामध्ये जर पाहिलं इतर कडधान्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे पंचेचाळीस टक्के ह्या हरभऱ्या पिकाचा वाटा आहे आणि या पिकाचा जर एरिया पाहिला जर लागवड पाहिली आपल्या भारत देशामध्ये तर जवळपास नऊ पॉईंट नव्वद दशलक्ष हेक्टर आणि याच हरभऱ्यापासून आपल्याला उत्पादन नऊ पॉईंट बारा दशलक्ष टन आहे आणि सरासरी जर भारत देशाची पाहिली उ उत उत्पादकता त्याची नऊशे एकोणसत्तर किलो प्रति हेक्टरी आहे तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर हरभरा लागवड हा अठरा पॉईंट ब्याण्णव लाख हेक्टर्स आहे आणि महाराष्ट्राची उत्पादकता ही जवळपास एक हजार चोवीस किलो प्रति हेक्टरी आहे आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त लागवड ही जिरायत म्हणून हरभऱ्याकडे पाहिलं जातं आहे आणि सध्याची जर स्थिती पाहिली हरभरा या पिकाची तर सध्या पीक फुलर अवस्थेत आहे आणि काही ठिकाणी घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे बरं आता ह्या हरभऱ्याचं उत्पादन जास्तीत जास्त होण्यासाठी नेमकं काय करावं आता उत्पादन जास्तीत जास्त वाढण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पहिल्या प्रथम योग्य जमिनीची निवड केली पाहिजे की यामध्ये मध्यम ते भारी जमीन निवडली पाहिजे की ज्या जमिनीचा ब्लॅक सॉईल म्हणजे त्याच्यामध्ये पंचेचाळीस ते साठ सेमी अस लेयर एवढा असला पाहिजे आणि या जमिनीचा सामू म्हणजे सहा पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाचपर्यंत सामूह असला पाहिजे आणि पाण्याची उत्तम निचरा होणारी ही जमीन पाहिजे कारण हरभरा लागवडमध्ये का चिवड जमीन किंवा ज्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी लागवड नाही केली पाहिजे एक तर त्यामध्ये योग्य जमिनीची निवड महत्त्वाची आहे दुसरी म्हणजे किंवा ज्या काही विद्यापीठाने प्रचलित जाती काढलेल्या जा आहेत की ज्या चांगल्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत ह्या जातीची निवड केली पाहिजे जसं की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून जवळपास बी डी एन नाईन डॅस थ्री किंवा बी डी एन जी सातशे सत्त्याण्णव आणि त्याच्यामध्ये बी डी एन सातशे अठ्ठ्याण्णव ह्या जाती शोधून काढलेल्या आहेत तसंच जर पाहिलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत त्या विजय आहे विशाल आहे विश्वास आहे फुले आहे अशा ह्या जातींची निवड केली पाहिजे तर आपलं उत्पादन वाढू शकते ह्यानंतर म्हणजे लागवड करत असताना ह्यामध्ये योग्य अंतर, अंतर पिकाचं जे काय योग्य अंतर आहे हे अंतराचे ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये योग्य खत व्यवस्थापन केलं पाहिजे परत हरभरा या पिकासाठी जवळपास पाण्याची अवस्था पाण्याची आवश्यकता असते यामध्ये फ्लोर अवस्था आहे किंवा घाटे भरण्याची अवस्था आहे यावेळेस दोन वेळेस पाणी देणं गरजेचं आहे आणि शेवटी यामध्ये कीड व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे या सर्व जर गोष्टीचा एकत्रितपणे जर विचार केला तर आपल्या ह्या हर हात हरभराचं उत्पादन वाढू शकते बरं आता हरभऱ्यावर साधारणतः कोणत्या किडींचा प्रादुर्भाव जास्त आढळतो आता हरभरा ह्या पिकामधून किंवा हरभऱ्याच्या झाडांच्या पानामधून एक ॲसिड स्त्राव होत असतो याच्यामध्ये मॅलिक ॲसिड आणि अक्झॅलिक ॲसिडच आहे त्याच्यामुळं याच्यावर कमीत कमी किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो परंतु आपल्या जर भारत देशामध्ये पाहिलं जवळपास चोपन्न किडीची नोंद झालेली आहे हरभऱ्या पिकावर परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये घाटी आहे मावा आहे जमिनीलगत रोप कुडतणारी अळी आहे किंवा याच्यामध्ये गोडसेपालम भुंग आहे अशा एक चार ते पाच किडीचा प्रादुर्भाव आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतो किडीमुळे साधारणतः नुकसान किती प्रमाणात होतं या अरबरा फ्रीकाच्या किडीमुळे जर पाहिलं आपण आताच पाहिलं की चार ते पाच पाच प्रकारच्या किडी आहेत परंतु मॅक्झिमम म्हणजे अति नुकसान होणारं म्हणजे की याच्यामध्ये घाटीआळे घाटीआळीमुळे जवळपास तीस ते चाळीस टक्के नुकसान होऊ शकतो कधी कधी जर साथीच्या स्वरूपामध्ये जर कीड आली असेल आपल्या पिकावर तर ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत सुद्धा या किडीमुळे नुकसान होऊ शकते बाकी इतर जे किडी आहेत त्याच्यामध्ये आहे किंवा लीफ मायनर म्हणतो आपण किंवा जमिनीगत रोग कुर्तणारी आळी आहे किंवा त्याच्यामध्ये गोन्यासेपालम भुंगा आहे ह्या किडीमुळे जास्त नाही पाच ते दहा टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते बरं आता आपण घाट्याआळीचा उल्लेख केला तिला घाटे अळी असं का म्हणतात कारण घाटीआळी म्हणजे हिचं नाव आपण ह्या नावाने ओळखतो तिला की हेलिकोरपा आर्मी जरा एक ही एक बहुभक्षीय कीड आहे ही जवळपास दोनशे पिकावर जगत असते कारण हिला आपण राष्ट्रीय कीड असं म्हणून संबोधलं जाते कारण ही वर्षभर कोणत्या कौन्त्या ना कोणत्या पिकावर ही आपली उपजीविका भागवत असते कारण ह्या किडीला जर आपण तुरीवर पाहिलं जेव्हा ही तुरीवर जगते त्यावेळेस तिला आपण शेंगा फोकनारी अळी म्हणतो किंवा जेव्हा ही आपल्या मक्यावर असते तेव्हा आपण त्याला कॉर्न बोरवर म्हणतो की जेव्हा ही टोमॅटोवर जगते त्यावेळेस ती तिला आपण की टोमॅटोची फळ पोगणारी आळी म्हणतो कारण जेव्हा ही हरभऱ्यावर जगते तिला तिला आपण घाटीआळी म्हणतो कारण या अळीचं वैशिष्ट्य असं आहे की घाटीआळी कशामुळे म्हटलं जातं कारण या अळीचा जो समोरचा भाग आहे हेड आहे थोड्यात हेड जो आहे तो घाट्यांच्या आतमध्ये छिद्र पाडून त्या दाण्यांना फस्त करते आणि जास्तीत जास्त नुकसान घाट्यांचं करते म्हणून तिला आपण घाटीआळ असं म्हटलं जातं बरं आता तिला नेमकं ओळखायचं कसं घाटीआळी ओळखत असताना ह्या अळीच्या जवळपास चार अवस्था असतात यामध्ये अंडी आहे अळी आहे कोश आहे आणि पतंग आहे कारण ह्या पतंगांना ओळखत असताना प पतंग ह्या अळीचे दणकट असतात जवळपास त्यांची विंग जे पंख आहे जवळपास हे चाळीस मिलीमीटर इतके लांब असतात आणि अळीचा जो, जो, जो पतंग आहे हा पिवळसर भुरकट रंगाचा असतो आणि यांच्या पंखांच्या पहिल्या जोडीवर एक वरच्या साईडला काळा ठिपका असतो आणि खालच्या सेकंड विंग्सवर एक कडेला पांढऱ्या रंग काळ्या रंगाचा पट्टा असतो ह्या प आता अशा प्रकारे आपण त्या पतंगाला ओळखू शकतो यानंतर जी अंडीची जी अवस्था आहे जेव्हा या पतंगामध्ये नर आणि मादीच्या मिलनानंतर ही जवळपास आपल्या चुर्या पिकाच्या कवळ्या पानावर किंवा फुलावर घाट्यावर अंडी घालते त्या अंडी ही जवळपास पांढरट रंगाची गोलाकार खसखसीच्या आकाराची असतात अंडीनंतर ह्या अवस्था जवळपास अंडीनंतर छोट्या प्रकारच्या आळ्यांचं बाहेर जन्म होतो याच्यामध्ये आणि आळी ही जवळपास पाच ते सहा त्याच्यामध्ये अवस्था असतात आणि अळीचं जर आपण ओळखायचं म्हटलं तर जवळपास ही हिरवट रंगाची अळी असते आणि जर तिचा यजमान वनस्पतीनुसार जसं जर तिला खाद्य भेटत असेल जसं ती सपोज पहिल्यांदा पानांची हिरवी पानं खाते त्यावेळेस तिचा अळीचा कलर हा हिरव्या रंगाचा होतो जसं कालांतराने ती फुलांना खात असते तेव्हा तिच्या फुला फुलासारखा तिचा कलर दिसायला लागतं आणि जेव्हा ती आपली घाटे भरायला लागतात आणि घाट्यांना जेव्हा नुकसान करते तेव्हा घाट्यांचा म्हणजे जे पांढरट आणि पिवळस रंगाची अळी दिसायला लागते आणि याचं स्पेशल कॅरेक्टर म्हणजे अळीला ओळखायचं असेल तर यामध्ये अळीच्या लॅटरल साईडने त्याच्या दोन मार्किंग असतात त्याच्या क करड्या रंगाच्या दोन रेषा असतात अशा आपण त्या अळीला ओळखू शकतो आणि जेव्हा अळी ही सहाव्या अवस्थेमध्ये जातील पाचव्या ते सहाव्या अवस्थेनंतर ही सुप्त अवस्थेमध्ये झाडाच्याच जवळ बुंद्यापाशी जाऊन मातीमध्ये ही अवस्थेत जाते आणि कोश हे तांबू संगाचे जमिनीमध्ये घालते अशा प्रकारे जीवनक्रम अळीचं आहे हा त्यांचा जीवनक्रम, जीवनक्रम। नुकसान त्या कशा कशा स्वरूपात करतात तर जीवनक्रमामध्ये आपण एक पाहूया की जीवनक्रम जवळपास या आळीचं पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंत जीवनक्रम पूर्ण होत असते कारण ह्या आळीचे जे पतंग आहेत मिलनानंतर जवळपास हरभऱ्या पिकावर सहाशे ते सातशे अंडी घालतात जेव्हा अंड्यामधून एक चार ते पाच दिवसामध्ये छोट छोट्या आळ्या बाहेर पडायला लागतात आणि ह्या आळीची जी अवस्था आहे जवळपास पंचवीस ते अठ्ठावीस दिवसाची अवस्था आहे आणि ही अवस्था जेव्हा अळी आळ्या अंड्यामधून जेव्हा छोटी आळी बाहेर पडेल तेव्हा ही झाडांच्या पहिल्यांदा हिरव्या पानांना कालांतराने त्यांच्या फुलांना क नंतर ज्या कालांतराने त्यांच्या घाट्यांना पोखरून आतील दाणांना भ्रष्ट करते बरं मग यांच्या नियंत्रण कशा पद्धतीने करता येऊ शकतं आता घाटीआळीच्या नियंत्रणासाठी दि, कीट दिसताक्षणी फवाराच्या जागी गरजेनुसार फवारा या म्हणीप्रमाणे इथे आपल्याला जर एकात्मिक कीड नियंत्रण या बाबीचा वापर केला तर हरभऱ्यावरील जे घाटियाळे आहे ह्या किडीचं आपल्याला सा चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते बरं आता एकात्मिक कीड व्यवस्थापन नियंत्रण म्हणजे नेमकं काय एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजे वातावरणाशी समन्वय साधून किडीची संख्या नुकसान पातळीच्या आत ठेवणे त्यामध्ये जैविक आहे किंवा मशागतीय पद्धत पारंपरिक पद्धत आणि शेवटी रासायनिक पद्धत यांचा वापर करून किडीचं नियंत्रण करणं यालाच आपण एकात्मिक कीड नियंत्रण असं म्हणतोय बरं आता मशागतीय पद्धतीमध्ये नेमका काय काय बाबींचा उपयोग केला जातो हा मशागतीय किंवा पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला जेव्हा हरभरा लागवड करायची आहे त्या अगोदर आपल्याला जमिनीमध्ये उन्हाळ्यात खोल नागरिक करणं गरजेचं आहे कारण हेलिकोरफा किंवा घाटियाळी यांचे जे काही सुप्त अवस्थेत राहणाऱ्या म्हणजे कोश जमिनीमध्ये एक एक महिन्यापर्यंत अवस्थेत राहू शकतात त्यासाठी तिथे जमिनीची खोलनागरणी करून करणं गरजेचं आहे परत त्याच्यामध्ये क्लीन कल्टिवेशन म्हणतो किंवा आपण ज्या खरीप हंगामामधलं पीक घेतलेलं आहे त्या ठिकाणी तिथे जे काही काडी कचरा आहे हे यांना गोळा केलं पाहिजे आणि त्याला एक जाळून टाकलं पाहिजे जा। परत त्याच्यामध्ये किंवा पेरणी वेळेवर केली पाहिजे तर किडीचा प्रादुर्भाव कमी होतो परत यामध्ये मिश्र पीक जसं हरभऱ्यामध्ये ज्याच्यामध्ये पिकांच्या सभोवती दोन लाईन्स त्याच्यामध्ये आपण म्हणतो किंवा कोथिंबीर आहे म मस्टर्ड आहे अशा पिकांची जवस आहे यांची लागवड केली पाहिजे परत हरभरा या पिकामध्ये ट्रॅप क्रॉप किंवा त्याला आपण आकर्षक क्रॉप म्हणतो असं झेंडूच्या झाडांची काही ठिकाणी लागवड केली पाहिजे अशा सर्व मशागतीय बाबींचा वापर करून तिथे आपल्याला किडीचं नियंत्रण थोडं करता येईल बरं आणि यांत्रिक पद्धतीनेही नियंत्रण करता येतं तर नेमकं ते कशा कशा पद्धतीने करता येऊ शकतं कारण यांत्रिकी पद्धतीमध्ये हरभरा या पिकासाठी जेव्हा जेव्हा आपलं पीक किंवा आपण जेव्हा हरभरी शेतकरी जेव्हा हरभरा पेरणी करतात त्यावेळेस जर त्यांनी आपण म्हणतो की त्यांना शंभर ग्रॅम ज्वारीचं बी पेरते टाका परंतु ज्या शेतकऱ्यांनी टाकलं जरी नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला मग शेतामध्ये बर्ड परचेस म्हणून तिथं लावावे लागेल एकतर या अळ्यांसाठी पक्षी बसण्यासाठी ते लावणं गरजेचं आहे दुसरं भाव यांत्रिकीकरणा याच्यामध्ये की तिथे कामगंध सापळ्याचा वापर केला पाहिजे कारण आपल्याला किडीची म्हणजे अटॅक किती आहे किडीचा प्रादुर्भाव किती आहे हा सुद्धा आपल्याला तिथं ओळखता येतो जर आपल्या एका हेक्टरमध्ये पाच कामगंज सापड्याचा वापर करावा जवळपास त्याच्यातून आपला किडीचा प्रादुर्भाव किती आहे हा ओळखता येतो कारण दोन ते तीन दिवसामध्ये आठ ते दहा हजार पतंग आपल्याला सापडले कंटिन्युअस तर आपण इथं समजून घेणं गरजेचं आहे की बाबा किडीचा इथं अटॅक वाढलेला आहे तर आपल्याला इथं फवारणी करणं गरजेचं आहे जैविक पद्धतीविषयी काय सांगाल जैविक पद्धती म्हणजे जीव जीवजीवसं जीवन म्हटल्याप्रमाणे एक सजीव दुसऱ्या सजीवावर जगत असतो तसंच या म्हणीप्रमाणे इथे आपल्या नॅचरली किंवा नैसर्गिक आपल्या हरभऱ्या शेतामध्ये काही मित्र किडींचं मित्र मित्रकिडींचं पॉप्युलेशन असतं आहे त्यामध्ये हरभरा पिकामध्ये कॅम्पुलुटीस क्लोरिडी आहे किंवा चिलोनस ब्लॅकबुर्नी आहे किंवा टेलोनोमस स्पेसिस आहे किंवा ब्रॅकॉन स्पेसिस आहे यांचं पॉप्युलेशन आपल्या हरभरा पिकामध्ये असतं आहे आणि ह्या हे जे किड आहेत आपल्या घाटीआळीवर जगत असतात तर त्या त्या ठिकाणी आपल्याला इथं जैविक घटकांचा वापर करणं फार गरजेचं आहे तर त्यामध्ये आपल्याला पाच टक्के निंबुळी अर्काची फवारणी तिथे करावी लागेल आणि दुसरी म्हणजे एच एन पी व्ही त्याला मी जरा न्यूक्लिअर पॉलेसिस व्हायरसेस म्हणतो आपण त्या ठिकाणी हेलिकोर म्हणजे पाचशे एम एल पाचशे लिटर पाण्यामध्ये घेऊन तिथे अशा जैविक घटकाचा वापर करावा बरं आणि रासायनिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर कशा पद्धतीने शेतकरी बांधव रासायनिक पद्धतीचा वापर करू शकतात रासायनिक घटकामध्ये वापर करत असताना इथे कमीत कमी कीटकनाशकाचा वापर करावा तर त्यासाठी आपण जे मॅनेजमेंट करतो त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करणं इथं फार गरजेचं आहे किंवा प्रभावी नियंत्रण करण्यासाठी तर आपल्याला तिथं योग्य कीटकनाशक आहे योग्य वेळ आहे योग्य मात्रा आणि योग्य पद्धतीनं फ वापर केला पाहिजे योग्य कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला किनॉल फॉस आहे क्लोरोफायरिफॉस आहे किंवा इमे इमामेक्टिन बेन्झोएट आहे किंवा क्लोरँटरी पोल आहे किंवा लॅमडा सायलोथ्रीन आहे अशा औषध औषधांचा वापर करावा योग्य मात्रेमध्ये सुद्धा वापर करावा कारण आपण किनॉल फास्ट म्हटलं की कि जवळपास किनॉल फास्ट ट्वेंटी फायव ई सी याचं वीस एम एल दहा लिटर पाण्यामध्ये साध्या पंपांनी फवारणी करावं आणि योग्य मात्रा आणि योग्य पद्धत एक तर शेतकऱ्यांनी फवारणी करत असताना सकाळी किंवा सायंकाळीच्या वेळेत फवारणी करावं आता या हरभऱ्या पिकावर आणखीन अनेक कीड किंवा रोग पडतात तर ते नेमके कोणत्या आहेत आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं आता हरभरा या पिकावर आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त नुकसान घाटीआळीमुळेच होतं परंतु काही इतर किडीमध्ये काही नोंद झालेली आहे की जशी आपण जमिनीलगत रोप कुडतरणारी आळी म्हणतो त्याला आपण कटवाम्ब्स म्हणलं जातं ही आळी जवळपास बहुभक्षीय कीड आहे ही सुद्धा एक व्हेजिटेबल्स किंवा भाजीपाला याच्यावर रूटला म्हणजे रूट्स जेव्हा आपलं जर्मरेशन झालेलं आहे झाडांचं तर त्यामुळं जमिनीलगत त्यांना कट करत आहे तर त्यामध्ये इथं जीवनक्रम जर पाहिलं जवळपास तीस ते पस्तीस दिवसाचं जीवनक्रम आहे आळीचं आणि एक मादी पतंग जवळपास अकराशे ते पंधराशे अंडी आपल्या पिकावर देतात जेव्हा अंड्यातून ही आळी बाहेर पडेल ती पहिल्यांदा हरभऱ्याच्या झाडावर पानावर जगते आणि कालांतराने जेव्हा पीक आपलं दहा दहा ते अकरा दिवसाचं असेल तर त्यावेळेस आपल्या पिकांना जमिनीलगत कट करत आहे तर ह्याच्या नियंत्रणासाठी तर आपल्याला एकतर आपल्या शेतामध्ये आदल्या दिवशी एक माती याचे गवतांचे ढीक करून ठेवावे गवताचे ढीक केल्यानंतर काय ही जी कीड जाय आहे ना निशाचर कीड आहे म्हणजे ही दिवसा जमिनीमध्ये लपून बसते आणि रात्री आपल्या पिकांचं नुकसान करते म्हणून आपण आदल्या दिवशी सायंकाळच्या वेळेला शेतामध्ये जर गवतांचे ढीक करून ठेवले तर ऑटोमॅटिक ही कीड रात्रीच्या वेळेस खाऊन पिकांचं थोडं नुकसान करेल आणि नंतर आपल्या पिका ग गवतांच्या ढिगाऱ्याखाली लपून बसेल आणि आदल्या दिवशी आपण सकाळी गवताच्या ढिगाऱ्याखालच्या आळ्या गोळा करू शकता म्हणजे असं मेकॅनिकल म्हणजे आपण बाबीनं या आळ्यांचं कलेक्शनसुद्धा इथे करू शकतो किंवा पॉप्युलेशन आळ्यांचं वाढलं असेल तर आपल्याला इथं क्लोरोपायरिफॉस म्हणजे वीस ए सी पन्नास एम एल दहा पाण्यामध्ये घेऊन आपण झाडाच्या भुंद्याजवळ त्याची फवारणी करून ह्या रोप कुडतरणाऱ्या आळीचं आपण इथं नियंत्रण करू शकतो दुसरी म्हणजे एक मावा सुद्धा काही आपल्या भागामध्ये किंवा आपण जेव्हा हरभऱ्याची लागवड केल्यानंतर एक म वीस पंचवीस दिवसानंतर दिवसांनी किंवा जानेवारी महिन्यामध्ये एंडिंग एंडिंगला ह्या मावा किडीचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकावर दिसून येतो तर ह्या किडीच्या नुकसानीचा जर प्रकार पाहिला तर याच्यामध्ये झाडाच्या शेंड्यावर म्हणा किंवा आपल्या घाट्यांवर त्यांचं किडीचं आपलं पॉप्युलेशन आपल्याला तिथे दिसून येतं आहे तर हे झाडामधील शोषण करतात आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटल्या जाते आहे तर ह्याच्याही नियंत्रणासाठी आपण तिथे डायमेथेड्स या याला डायमेटेड थर्टी ई सी म्हणजे त्याच्यामध्ये दहा एम एल दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी केली तर आपल्याला तिथे माव्याचं आपल्याला तिथे नियंत्रण करता येईल परत अजून एक कीड म्हणजे जर पाहिलं याच्यामध्ये तर त्यामध्ये एक लिफ मायनर म्हणून एक कीड आहे किंवा आपण हरभऱ्याच्या झाडाची पाणी कुर्तरणारी अळी म्हणतो या अळींना आणि ही अळीचा प्रादुर्भाव हा अर्ली स्टेजला म्हणजे जेव्हा आपलं झाड सिडलिंग आहे किंवा एक पंधरा ते वीस दिवसाची झाडाची अवस्था आहे त्यावेळेस ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो परंतु ह्या किडीमुळे आपल्या पिकाचं एवढं काही नुकसान होत नाही परंतु त्या किडीची जे पॉ पॉप्युलेशन कमी असणं गरजेचं आहे किंवा त्याला आपण नियंत्रण करणं गरजेचं आहे कारण हे जे लीफ मायनर म्हणतो आपण ह्या अळीची ह्या किडीची जे काही अळी आहे किंवा किडीचा जो पतंग आहे आपल्या झाडाच्या पानाच्या आतमध्ये छिद्र करणार आणि त्या छिद्रामध्ये अंडी घालतो आणि जेव्हा अंड्यातून अळी बाहेर पडेल तेव्हा जर पानातलं हरितद्रव्य खाते आणि खाल्यानंतर कालांतराने आपल्याला पानावर नागमोडीच्या आकारासारख्या किंवा नागमोडीच्या आकारासारख्या आपल्याला रेषा दिसतात आणि त्या कालांतराने जर अटॅक वाढला या किडीचा तर पानं गळून पडतात आणि झाडाची वाढ कोणते आणि उत्पन्न आपल्या उत्पन्नावर इफेक्ट होऊ शकतो अशा प्रकारे तीन ते थी चार प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव आपल्या हर हरभऱ्यावर दिसून येतो कीटकनाशकांमध्ये पाच टक्के निंबोळी अर्क कसा तयार करायचा कारण पाच टक्के निंबोळी अर्क करण्याची पद्धत ही घरच्या घरी एक सोपी पद्धत आहे शेतकऱ्यांनी जर उन्हाळ्यामध्ये निंबोळ्या गोळा करून आपल्या घरामध्ये स्टोअर करून ठेवल्या आणि खरीप हंगामामध्ये हरभरा या पिकावर समजा किडीचा प्रादुर्भाव दिसेल असेल तर आदल्या दिवशी आपण काय करायचं की पाच टक्के निंबोळी अर्क म्हणजे की वाळलेल्या निंबोळ्या पाच किलो घ्यायच्या आणि त्याला भरडा करायचा करा म्हणजे त्याला क्रश करायचं आणि एका कापडामध्ये पाच किलो निंबोळीचा क्रश केलेला आहा एका कापडात बांधून दहा लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजू घालायचं आणि नेक्स्ट डेला ते पाणी गाळण करून घ्यायचं आणि जे दहा लिटर जे पाणी आहे ते दुसऱ्या नव्वद लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि त्यामध्ये परत दोनशे ग्रॅम साबणाचा लिटर डिटर्जंट पावडर किंवा साबणाचा चुरा टाकायचा आणि त्याची डायरेक्टली आपण पाच टक्के आणि फवारणी करू शकतो साधा आणि सोपा उपाय साधा आणि सोपा संदेश काय द्यायला शेतकरी बांधवांना संदेश शेतकऱ्यांना किंवा की एकतर जे काही विद्यापीठाने शिफारस केलेल्या जाती आहेत अशा जातीचाच वापर करावा आणि आणि हे जिरायत पीक आहे हरभरा हे टोटली जिरायत पीक आहे आणि या पिकास जवळपास फ्लोरा अवस्थेमध्ये आणि घाटीभराण्याच्या अवस्थेत पाण्याची आवश्यकता असते त्यावेळेस पाणी द्यावं आणि ही हरभऱ्यावर येणारी जे काही किडी आहेत या किडीच्या मॅनेजमेंटसाठी जेव्हा पीक आप आपलं फुलोरं अवस्थेत आहे त्यावेळेस शेतकऱ्यांनी पाच टक्के निंबुळ्या अर्काची फवारणी करावी आणि त्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसानंतर छोट्या छोट्या आपल्याला अळ्या दिस हरभऱ्या पिकावर अळ्या दिसतील तर त्यावेळेस आपल्याला एच एन पी व्ही पाचशे एल ई पाचशे एम एल पाच लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी आणि याच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांनी जर किडीचा अटॅक वाढला असेल तर त्या ठ त्या ठिकाणी त्यांनी एक औषधांची म्हणजे त्यामध्ये इमामेक्टिन बेन्झो आहे फायू एस जी त्याला त्या तीन ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये किंवा पोल त्याला आपण अठरा पॉईंट पाच एस सी म्हणजे जवळपास तीन एम एल दहा लिटर पाण्यामध्ये किंवा लॅमडा सॅलो फायू एस सी असं बारा एम एल या कोणत्या औषधाची फवारणी करून किडीचं व्यवस्थापन करू शकतो नक्कीच फार छान अशी माहिती आपण शेतकरी बांधवांना दिली आज आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद መሆን አर्थव्यवस्था मेवेशक ሰኞ શુભ ಳⵀⵓⵓⴳⵀ